नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस तर मध्यरात्री देखील बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस बघायला मिळाला आहे तर आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असं सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील कुडाळ महापन मालवण वायगणी पईप कासल मुसळधार पाऊस जास्त भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसंच दिग्रला पदगाव कडगावकडे कर देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय कणकवली आणि कुणकेश्वरकडे या भागामध्ये देखील जास्त भागामध्ये मुसळधार पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतम कोल्हापूरच्या काही भागाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे विजयदुर्ग वडापेठ तसंच या ठिकाणी राजापूर रायपतन हा जो परिसर आहे या देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि पुरंगडकडे थोडा जोर जास्त राहील मुसळधार पाऊस जबरदस्त बघायला मिळू शकतो आहे लांजा बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वबाजला या देखील मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे रत्नागिरी नेरवा आणि मुलगुंड या देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सिंधुदुर्गपेक्षाही थोडा जास्त पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे माखजांकडे मुसळधार पाऊस अशी आहे तसेच हेदवी गुहागर मारतामणे सानवाडा श्रीशिंगे चिपळूण लोटे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे दादोल दागाव खेड चाकदेव वसोटपोट या ठिकाणी देखील वादळीवारे आणि विजांच्या कडगाडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे दापोली पासवंडरी केलसी मानंगड पोलादपूर आणि खोगरे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे महाबळेश्वरकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे श्रीवर्धन या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे केलसी मानंगड पोलादपूर तसंच वरण महाड यात सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे दिवेघरकडे जोर थोडा जास्त राहील दिवेघर मोर जंजिरा ताला इंदापूर या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये देखील बघायला मिळू शकते काशीद रोहा नागोठाणा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊससोबत तुळक भागामध्ये अतृष्टी होण्याची शक्यता आहे सुधागड शिरगाव लवासा कोलवण आंबेवाणी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसच शक्यत आहे आणि एकंदरीत बघितला असता सिंधुदुर्ग रायगडच्या तुलनेमध्ये अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या तुलनेमध्ये रायगडकडे जोरथोडा जास्त राहील अलिबाग सोंडी पेजरी मुसळधार पावसं शक्यता आहे तुळक भागामध्ये अतृष्टी देखील बघायला मिळू शकते पेन शेरावली खोपोलीकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे कर्जत नेरळ मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पनवेल नवी मुंबईकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि उरण मुंबई वरळी कोळवाडा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आज दिवसभरामध्ये खिर्चनवाडा ओमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव आणि बदलापूर या भागामध्ये थोडं जोर कमी राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्य आहे मुसळधार पाऊसचा जोर कमी तस राहील तसंच मीराभईंदर वसई विरार भिवंडी खडावली शहापूर पिलविंबर पाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यकता आहे काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो रिमझिम पाऊस आणि पालघर जिल्ह्यामध्ये पूर्व बाजूला जोर थोडा कमी राहील सपाले गोदमल वाडा परळी कुदन मानोर, पालघर बोईसर वाणगाव कासाक्रोड या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाण बघू शकता मित्रांनो नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर तोरली सावनेर या परिसरामध्ये मध्यम ते दे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो रामटेककडे जोर थोडा कमी राहील रामटेक वाघोली कांपटी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे आणि भंडाराकडे जोर मात्र कमी राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे भंडारा चिखली मौदा धर्मापुरी वारती असोली कंधारी तुमसर तिरोरा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोथंगाव अडियल या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये लांजीकडे पावसाची शक्यता फार काही ना नाही उत्तर भागाकडे देखील बऱ्याच भागामध्ये होतो कोरडे भागायला मिळू शकते राजेगाव वारासिवनी बालाघाट या ठिकाणी जोर मात्र कमीच राहील गोंदिया चांगझरी गोरेरगाव आमगाव साखरीतोळा या सर्व परिसरामध्ये अंशतः म्हणून हलक्या सर सरींची शक्यता आहे मार्काचा राजोळीकडे हलक्या स्वरूपात राहील मात्र देसाईगंज आरमोरी शिंदेवाही गडचुली या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार देखील होऊ शकतोय मुरमगावकडे हलक्या स्वरूपात तर कापसीकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे मूल मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भद्रवती मोहाडी म मोहर्ली तसंच या ठिकाणी कुठवाडा भद्रवती वरोरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि यवतमाळमध्ये वनी कायरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यत आहे तसेच पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रुई जवई आर्णी देहाणी साखरी दिग्रज लखेड यवतमाळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय कलाम जोधमोहा बाबुळगाव फलेगाव या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारवडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस अशी आज दिवसभरामध्ये आहे चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव पाँच पाँच चिकल्दारा, चिकल्दारा, या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे चिखलदार चिखलदारी रसाल धारणी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर मात्र कमीच राहील आणि अकोलामध्ये अकोला बोरगाव मंजू मूर्तेजापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे गोरेगाव आळंदा मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो या ठिकाणी देखील दर्यापूर अंजनगाव या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये देखील प म्हसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो शकतो तुळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील होऊ शकतोय रिठाड रिसोड मध्यम स्वरूपाची पाऊस असत आहे आणि बुलढाणामध्ये बघितलासा बीबी लोणार भापूर डोंगाव मेहकर मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तसंच घाटबोरी कुद, कुदनापूर अहमदपूर मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो या ठिकाणी देखील आणि चिखली कलवट बुलढाणा गिरडा मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ आहे तर या ठिकाण जोर थोडा कमी राहील खामगाव बरडगाव तसेच या ठिकाणी नांदोरा दिघी मलकापूर दासराखेड अदोल बुद्रुक हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे पिंपरीगाव अलीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय देऊळगाव राजाकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तुळक भागामध्ये मुसळधार पाऊस देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही या परिसरामध्ये तसं आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बघितला असता भुसावळ मुक्ताईनगरकडे मात्र पावस शक्यता फार काही ना नाही जोर कमी बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये यावल इरापुरा आडगाव आडूळ चोपडा या ठिकाणी देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील काढोरे धरणगाव एरंडोल तसेच जळगाव पाचोरा भडगाव पाहूर जामनेर मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आर्वी बोरकुंड बाबरे मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस साखरीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे शिरपूर आणि सिंदखेडाकडे देखील पावस शक्यता फार काही नाही तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा होऊ शकते हलक्या मध्यम स्वरूपाचा शहादा तळोदा कलकुवा कर्णी या परिसरामध्ये नवपूर्वी सरवाडीकडे मात्र पाऊस शक्यता फार काही नाही हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतोय आणि नाशिकमध्ये पश्चिमेला आज पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र पूर्व बाजूला काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आंबे तसे या ठिकाणी बघू शकता करपाडा हलसूल लाडाची नाशिक देवळाली पांढुर्ली तसंच वाडीवारते ते त्रिंबक मुंडेगाव इगतपुरी या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील सिन्नरला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि मुसळधार पाऊस शक्यता तर औठी सटाणा देवळा चांदवड मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय कळवण दोधांबे या ठिकाणी देखील जोर थोडा जास्त राहील मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मनमाड आणि यवलाकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे कुसमाडी पाटोदा लासलगाव निफाड देवगाव माळसाके निमगाव सिन्नर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होकत आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेला बघितला असता कोपरगाव शिर्डी राहता जवळ के पुलतांबा कलवड मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस अशकत आहे श्रीरामपूरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळ पाऊस संगमनेर आणि अकोला तालुक्यांकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता राहुरी घोडेगाव भोगूर पाथडी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे आणि अहमदनगर राळेगाव काडा जामखेड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो श्रीगोंदा कर्जत दौंड पुण्याच्या काही भागकाडी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे जोर थोडा कमी राहील या ठिकाणी आणि पुण्यामध्ये घेतला असता पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय बाजूला मात्र जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय पुणे राहू सासोड तसंच जुन्नूर मंचर चाकण लोणद फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शकत आहे आणि सातारामध्ये सातारा, सातारा कोरेगाव रहिमतपूर अणधा वडूज कोरोली कटावणी दालदैवळी मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे आणि पश्चिमेला मेधा वसुरपोट सौराट शिशिंग्या वडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला आज दिवसभरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितला असता सोलापूरमध्ये इंदापूरकडे जोर थोडा कमी राहील अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोळ इचलगाव मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे सोलापूरमध्ये दे अक्कलकोटकडे देखील जोर थोडा कमी राहील मात्र जत संख या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि सांगलीमध्ये बघितला असता सांगली, मा दे सांगली मालगाव देसिंग कुची नागस तासगाव विटा मायानी तसे या ठिकाणी शिरोळ इचलकरंजी मंगसुली यथनी कुडाची या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आस्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकडू मालकापूर पळ संगोळी इसपुर्ली कागल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज चांगल्या स्वरूपात पाऊस हो शक्यता आहे औरंगाबाद सेंद्रमणी सी पिपरी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय गंगापूर निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दैगावणी भक्तापूर तर क्षेत्राकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस वैजापूरकडे मध्यम स्वरूपात पाऊस शकत आहे तसेच उत्तरेला दौलताबाद येलोरगुफाई देव नूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे फुलामुरी विरमगाव किशोरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो विजांच्या कडकडाटास पाऊस शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जाफराबाद समतनगर हसनाबाद दाबाडी भोकरदन मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी थोडं जोर जास्त राहील बदनापूर आणि जालना या ठिकाणी गोलापांगरी तारच या ठिकाणी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर पाचोड काचोड तानवाडी रामशेगाव शोटा वाडी गोद्री उमापूर मंगळूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बीड जिल्ह्यामध्ये खोकरमहो बीड वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ मध्यम स्वरूपाचाच पावसा शिकत आहे तसे या ठिकाणी के जी एलम चौसाळा पाटोदा खडा जामखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपात पावसं शिकत आहे उस्मानाबादमध्ये बघितला असता कळम मासा तारखेड बूम पाथरोड मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस येडशी पेट खामगाव उस्मानाबाद बिलीम तुळजापूर या ठिकाणी देखील चांगल्या प्रमाणात पाऊस अशक्य आहे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शिवणपाल उदगीर निलंगावसा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे आणि परभणीकडे मात्र जो थोडा जास्त राहील परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बासमत अर्धापूर नांदेड वगाळा मुखेड भोकर तस पेठ लोहा बुजुर्ग कंधार या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे तसे या ठिकाणी बघू शकता कोंडोलवाडी तसं या ठिकाणी बिलोली हा जो परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिमायतनगर उंबरखेड हातगाव तामसा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशी ही। आहे आणि हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद हातगाव तसेच या ठिकाणी जो हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद चे जय महाराष्ट्र